कागल तालुक्यातील सुळकुड इथं प्रस्तावित इचलकरंजी पाणी योजनेच्या विरोधात सुळकुडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आले होते. यावेळी सर्व व्यवहार बंद ठेवून इचलकरंजी पाणी योजनेचा निषेध करण्यात आलाय. यावेळी अत्यावश्यक सेवा तेवढेच चालू ठेवण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा वगळून बाकीचे सर्व व्यवहार बंद ठेवल्याने काहेमंपणे गलबाट असणाऱ्या ग्रामपंचायत चौकात आज शुकशुकाट होता. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत चौकात टायर पेटून निषेध केलाय. यावेळी पाणी आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं, व देणार नाही देणार नाही, पाणी आम्ही देणार नाही, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सोमवारी दिनांक 14 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे, असे दूधगंगा बचाव कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. दूधगंगा नदी काठावरील जी योजना इंचलकरजीवाल्यांनी जी चालू केली आहे ती आज येत्या 10 दिवसांमध्ये बंद झाली असे त्यांनी जाहीर केलं नाही, तर पुढच्या 11व्या दिवशी सुळकुड ग्रामस्थातील सर्व माता भगिनी लहान पोरासकट जाऊन दोन्ही नदी काठेवरील जे काही योजना पाणीपुरवठे असतील, सर्व औद्योगिक असू दे किंवा त्या लोकांचं पाणीपुरवठा असू दे, कुठल्या परिस्थितीत आम्ही 11व्या दिवशी बंद पडणार असं मी सुळकुड ग्रामस्थांच्या वतीने व दूधगंगा कृती बचाव समिती वतीने जाहीर करतो. आणि याची गांभीर्याने त्यांनी दखल घेऊन येत्या 4 दिवसांमध्ये त्याची त्यांनी काही करून पेपरबाजी करून ही योजना बंद झाली म्हणून असे जाहीर करावं. यावेळी सुळकुड ग्रामपंचायत सरपंच सुप्रिया भोसले, उपसरपंच शरद धुळगडे, डॉक्टर अरुण मुद्दाना, विरगोंडा टेळे, युवराज पाटील, चंद्रकांत पाटील, अमोल शिवई, दिनकर लगारे, भाऊसो मुद्दाना, पोपट भंगे पाटील, टी एम खोत, दादासो चवई, कलगोंडा टेळे, बाबूसो देशपांडे, क्रांतिकुमार पाटील, अनिल महादेव, रोहित पाटील, डॉक्टर भीमगोंडा सरदार, अण्णासो कुंभार, एडी चौगुले, सिद्धगोंडा बाळांना, अण्णासो खोत, सचिन शिंगे, विजयी कॅराप्पा, गणेश कोणे, सचिन परीट, काकासो वाणी, बाळासो माने, शिवाजी चवई, राजू लगारे आदी उपस्थित होते. लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.